नमस्कार, मी नेहा, नेहाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी ओली भेळ बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य, मी या ठिकाणी चुरमुरे घेतलेले आहेत, फरसाण, शेंगदाणे, बारीक शेव, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी चिंचगुळाची चटणी आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। अगोदर आपल्याला अशा प्रकारचं एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये घेऊयात चुरमुरे। यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालत आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार हा ठेचा घालायचा आहे। स्पायसी जेवढी आवडेल तेवढा घालायचा। टोमॅटो, कांदा, थोडीशी कोथिंबीर घालत आहे मी, शेंगदाणे, आणि थोडंसं मीठ घालत आहे मी याच्यावरती, अगदी चिमूटभर। हे आपल्याला अगोदर कोरडं असंच मिक्स करून घ्यायचं आहे। आपण मोठं पातेलं घेतल्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करता येतं, सो त्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं आहे। यावरती घालत आहे मी चिंचगुळाची चटणी। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चिंचगुळाची चटणी कशी बनवायची ते सांगितलेलं आहे, सो नक्की तोही पहा। आता घालूयात फरसाण। आपली भेळ रेडी आहे। आपण एका प्लेटमध्ये काढूयात आता आपली भेळ। यावरती मी अजून थोडंसं फरसाण घालत आहे। कोथिंबीर आणि बारीक शेव। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात असंच एका नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।